नमस्कार, मी उदय सर्वेस। आजकाल दर 15 मिनिटाला हस्ती दंतासाठी एक हत्ती मारला जातो आणि दिवसाला 3-1 शिंगी गेंडे त्याच्या शिंगासाठी मारले जातात। ही सगळी परिस्थिती भयानक आहे असं मला वाटतं। म्हणजे आपण असं म्हणतो की आमच्या पिढीने हे सगळे प्राणी जिवंत पाहिले, काही लोकांनी ते प्राणी संग्रहालयात पाहिले, पण काही दिवसांनी हे सगळे प्राणी जर नामशेष झाले तर आपण काय फक्त आपल्या मुलांना त्यांची चित्र दाखवणार, म्हणजे त्यांना काय सांगणार आपण हत्ती म्हणजे काय होतं, एक शिंगी गेंडा म्हणजे काय होतं। आणखीन दुसरी गोष्ट अशी, निर्घृणपणे प्राण्यांची कत्तल करण्याचा अधिकार आपल्याला दिलाय कोण? आपणच आपल्याला घेतलाय। आज आपण ज्या पद्धतीने निसर्गाची हानी झाल्यावर काय भयानक प्रसंग माणसावर ओढवतात ते माळींसारख्या दुर्घटनेतून पाहिलेले आहेत, त्यामुळे हे कुठेतरी थांबायला। म्हणजे नुसतं एक मनोरंजनाचं साधन म्हणून नाही, पण हत्ती काय, गेंडे काय, बारासिंगा काय, इतर अनेक प्राण्यांच्या प्रजाती, मध्यंतरी मी कान्हाला गेलो होतो तेव्हा लक्षात आलं की हे मी कधी पाहिलेलंच नाही, मला माहितीच नाही खरं तर की कोल्ह्याची नक्की उंची किती असते, त्यामुळे या सगळ्या प्राण्यांचं रक्षण व्हावं असं मला वाटतं। फक्त 3,000 गेंडे आणि 25,000 हत्ती उरलेले आहेत, हे लज्जास्पद आहे असं मला वाटतं, त्यामुळे हे सगळं थांबवायला हवं। आणि मी भारत सरकारला अशी विनंती करतो की या प्राण्यांचं रक्षण करण्यात आणि त्याच्यासाठी असलेल्या प्रयत्नात कुठलीही कसर सोडता कामा।